आणि सगळं सांगितलं. हो, नाना नानींनी इतकं झापलं असेल समीधाला. समीधा लगेच राधिका वहिनींकडे गेली, त्यांना सॉरी म्हटली आणि घरी घेऊन आली. खरंच राधिकानी एका दगडात तीन पक्षी मारलेत, गुरु, शनाया आणि समीधा. मला राधिका वहिनींनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला इतका आनंद झाला. मला असं झालं होतं की कधी सांगतोय तुम्हाला, पण जरा गडबडीत होतो मी त्यामुळे राहून गेलं. हो का? हो, काल आमच्या बँकेतल्या एका मुलीचा वाढदिवस होता, स्वप्नाली. तर मग बर्थडे सेलिब्रेशन होते आणि त्याच्यानंतर खूप उशीर झाला रात्री, मग मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो. तिच्या त्या सगळ्या गडबडीत राहून गेलं तुम्हाला फोन करायचं. चांगलंय, मी निघते. का? आपण कॉफी पिणार होतो ना. तुमच्या त्या ऑफिस मधल्या मुलीला बोलवा ना कॉफी प्यायला. मी निघते. समीधा, पाणी घे. राधिका, मी समीधा. तू काही बोलण्याच्या आधीच मलाच तुझ्याशी बोलायचं. हे म्हणजे कसं आहे का, तुला असंच वाटलं असेल ना का मी घरातनं बाहेर पडायचं नुसतं नाटक केलं आणि लागलीच घरी आले. नाही, तू गैरसमज नको करून घेऊ. नाही, मला माहितीये का मी या घरात राहते ते तुला फारसं काही आवडत नाही, पण तू काळजी करू नकोस. मी खरंच लवकरात लवकर माझी दुसरी व्यवस्था करणार आहे. राधिका, जाऊ दे ना, झालं ते झालं आता. समीधा, मी खरंच सांगून राहिली, पण मला तुला एक सांगायचं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो. म्हणजे चांगल्या माणसाची संगत हवी आपल्याला. समीधा, तुला समजून राहिलं ना मी हे सगळं कुणाबद्दल बोलतेय ते. नाही म्हणजे शनिच्या बरोबर राहशील ना तर अशी चुकत राहशील आणि सारखी माफी मागत राहशील. मला माहिती आहे समीधा, तू काही चुकीची नाहीये, तू काही वाईट नाहीये. या घरात मी राहते ते नाही पटत तुला, पण खरंच तू काही चुकत नाहीये. नाना नानी माझं कौतुक करतात, सून म्हणून तुला तुझ्याच घरात किंमत नाहीये, पण काळजी करू नकोस बाई. मी खरंच सांगून राहिले समीधा तुला, मी माझी खरंच व्यवस्था करी, तुझी जागा तुला परत मिळवून दे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.